नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत अपस्टॉकमध्ये जर तुम्ही कुठला स्टॉक डिलिव्हरीमध्ये घेतला असेल तर तुम्हाला त्याच्यावर स्टॉप लॉस कसा प्लेस करायचा, स्टॉप लॉस ऑर्डर कशी लावायची आहे। तर त्याच्यासाठी आपण जाऊया पोर्टफोलिओमध्ये। माझा पोर्टफोलिओ काही इतका चांगला नाही आहे, 14% डाऊन दाखवतो आहे। हा असाच एक टाईमपासचा पोर्टफोलिओ एज्युकेशन पर्पज तयार केलेला होता, ज्याच्यावर नॉर्मल व्हिडिओ मी बनवतो। BPCL वगैरेमध्ये सगळ्या गोष्टी मायनस चालू आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिट डिविडंड आपल्याला सगळं भरपूर आलेला आहे, त्यामुळे काही फरक पडत नाही आहे। या गोष्टी मला डिस्कस करायच्या नाही आहेत, तर तुम्ही पोर्टफोलिओ बघू शकता। आता CESC हा जो स्टॉक आहे त्याच्यावर 418 रुपये मायनसमध्ये मी दाखवतो आहे। 25 क्वांटिटी माझ्याकडे आहेत, मला याच्यावर स्टॉप लॉस लावायचा आहे। तर तुम्ही दोन प्रकारे स्टॉप लॉस लावू शकता। एक तर मॅन्युअली स्टॉप लॉस लावू शकता, जो तुम्हाला डेली चेंज करावा लागेल, किंवा तुम्ही GTTच्या मदतीनं पण स्टॉप लॉस लावू शकता। तर दोन्ही गोष्टी आपण बघणार आहोत। CSCवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सेलवर क्लिक करायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघतो आहे की तुम्ही मॅन्युअली जर स्टॉप लॉस लावायचा असेल तर तुम्हाला डेली बेसिसवर लोज लावावा लागतो। तर सेलवर आपल्याला क्लिक करायचं आहे। सेलवर क्लिक केल्यानंतर याच्यावर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे NEC BSE, जे काही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इथे आपल्याला दोन ऑप्शन मिळतात, एक स्टॉप लॉस लिमिट आहे आणि एक स्टॉप लॉस मार्केट आहे। स्टॉप लॉस लिमिट जेव्हा आपण सेट करतो तेव्हा इथे आपल्याला प्राईज, लिमिट प्राईज एंटर करायचा मौका मिळतो आणि ट्रिगर प्राईज पण आपण इथे टाकू शकतो। म्हणजे जर मला 70 रुपयाचा स्टॉप लॉस लावायचा असेल तर मी इथे 70 रुपये लावणार आणि इथे 69.90 मी लावू शकतो। 69.90 मी इथे लावू शकतो। आता या दोन्हीमधला फरक काय आहे ह्याच्यावर इंट्राडे किंवा स्टॉप लॉसवर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण तरी पण मी फास्टमध्ये तुम्हाला सांगतो की जेव्हा ट्रिगर एक्झिक्यूट होईल किंवा ट्रिगरला प्राईस येईल, ट्रिगर हिट होईल, तेव्हा तुमचा हा ओपन हो जाईल। म्हणजे ट्रिगर एक्झिक्यूट झाल्यानंतर, ट्रिगर आल्यानंतर तुमची ऑर्डर एक्झिक्यूट नाही होणार, ऑर्डर ओपन होणार। सध्या ट्रिगर पेंडिंग राहणार, ट्रिगर हिट झाल्यानंतर ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही, ऑर्डर ओपनला जाईल। आणि जोपर्यंत ही प्राईस येत नाही तोपर्यंत ऑर्डर ओपन राहणार आणि त्याच्यानंतर जेव्हा ही प्राईस हिट होईल तेव्हा तुमचा स्टॉप लॉस हिट होणार। हे स्टॉप लॉस लिमिट आणि ट्रिगरमधला फरक आहे। जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्याला इथे तुम्ही डिलिव्हरीचे स्टॉक विकत आहात, त्यामुळे तुम्हाला इथे काय आहे की जो टी पिन आहे तो एंटर करावा लागतो। CDSL कडनं जो पिन मिळतो आपल्याला तो आपल्याला इथे एंटर करावा लागतो। आता इथून तुम्ही जनरेट पण करू शकता, नवीन जनरेट करू शकता। तर नवीन जनरेट करायसाठी मी इथे न्यू जनरेट पिनवर क्लिक करतो आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सगळ्या गोष्टी पुढच्या बघायला मिळतील। तर टी पिन आपण जनरेट केलेला आहे, त्याच्यामुळे आपण इथे आता सिलेक्ट करूया आणि टी पिन एंटर करूया। जो काही टी पिन आहे तो आपल्या मोबाईलवर आलेला आहे। टी पिन एंटर केल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे, इनव्हॅलिड दाखवतो आहे। आपण परत एकदा क्लिक करूया। नवीन टी पिन जनरेट करायसाठी तुम्ही मागे जाऊ शकता, परत ट्राय अगेन करू शकता, कॅन्सल करूया ट्रान्झॅक्शन, कारण 2-3 टी पिन एकत्र आलेले आहेत, त्यामुळे एक्झॅक्ट कुठला आहे तो आपण आता एंटर करू। टी पिन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आणि जीमेलवर तुम्हाला एक OTP येतो, तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे, जो आपल्याकडे आत्ता आलेला आहे। व्हेरीफाय करायचं आहे, व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे अप्रूव्ह होईल। आता हे आपण का केलं, तर हे दिवसातून एकदा आपल्याला डिलिव्हरीचे स्टॉक विकताना किंवा स्टॉप लॉस लावताना करावं लागतं। आता आपण मागे गेल्यानंतर आपल्याला सबमिट ऑर्डर करता येईल। ऑर्डर आपण सबमिट केलेली आहे। ऑर्डर सबमिट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ट्रिगर जो आहे आपला पेंडिंग आहे आणि इथे आपली ऑर्डर जी आहे 69.90 जी आपण लिमिट लावलेली आहे ती इथे आपल्याला दिसते। तर अशा पद्धतीने तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता। मॉडिफाय पण करायचं असेल तर मॉडिफाय करू शकता। दुसरी पद्धत आहे स्टॉप लॉस मार्केट। आता इथे लक्ष ठेवा, ही जी प्राईज आपण लावली आहे ती आता इथे मार्केट म्हणून येणार आहे। बघू शकता तुम्ही इथे मार्केट लिहून आलेलं आहे, कारण आता काय होणार आहे, ज्या वेळेला ट्रिगर हिट होईल त्यावेळेला मार्केटमध्ये जी प्राईज अवेलेबल असेल त्या प्राईजला तुमचा स्टॉप लॉस हिट होणार आहे। सो अशा पद्धतीने तुम्हाला स्टॉप लॉस लावता येतो। डेली बेसिसवर हा स्टॉप लॉस लावायचा आहे, कारण याची व्हॅलिडिटी जी आहे ती फक्त एक दिवसासाठी असते। त्यामुळे हा असा जर तुम्हाला डिलिव्हरीमध्ये स्टॉप लॉस लावायचा असेल तर रोज लावावा लागणार आहे। रिव्ह्यू करून पुढे जाऊया। आता तुम्हाला टिपिनची गरज नाही, दिवसातून एकदाच टिपिनची गरज पडते, सकाळी सकाळी पहिल्यांदा स्टॉक जेव्हा तुम्ही सेल करता किंवा स्टॉप लॉस ऑर्डर लावता। आता इथे तुम्हाला मार्केट दिसतंय, मगाशी इथे 69.9 दिसत होतं, आता मार्केटला जी प्राईस असेल त्याला तो सेल होऊन जाणार। सो ही पद्धत आहे नॉर्मल डेली स्टॉप लॉस मॅन्युअली लावायची। GTT ऑर्डर पण लावू शकता तुम्ही। GTT ऑर्डरचा एक प्रॉब्लेम आहे इथे, CESCमध्ये मला जर GTT ऑर्डर लावायची असेल तर इथे तुम्ही जाऊ शकता GTT मध्ये, सेलमध्ये जाऊ शकता। सेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे जो स्टॉप लॉस आहे तो तुम्ही इथे लावू शकता। टार्गेट जर लावायचा असेल तर तीही सोय आहे इथे। प्राईज वरती गेली किंवा खाली गेली तर तुमचा स्टॉप लॉस लागला पाहिजे, त्यामुळे आपण प्राईज बिलो करूया। प्राईज बिलो 70 आपण इथे जेव्हा करतो तेव्हा 6% डाऊन जर स्टॉक गेला तर माझी जी ऑर्डर आहे ती लॉंग टर्ममध्ये
इथे आपल्याला एक्झिक्यूट झाली पाहिजे. 25 क्वांटिटी जेवढी क्वांटिटी आपल्याकडे आहे तेवढी क्वांटिटी आपण इथे लावू शकतो. आणि जर तुम्हाला इथे टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्ही लावायचा असेल, जसं की आपण इथे सिंगल ऑर्डर लावतोय स्टॉप लॉसची, पण आपल्याला दोन्ही लावायचा असेल तर आपण इथे दोन्ही करू शकतो. म्हणजे इथे तुम्ही बाय ऑर्डर लावता, स्टॉप लॉस लावता आणि टार्गेट पण सेट करता. स्टॉप लॉस बाय, स्टॉप लॉस टार्गेट, दोन्ही गोष्टी इथे तुम्ही करू शकता. काय प्राईज आहे ती तुम्ही इथे सेट करू शकता आणि त्याप्रमाणे तुमची ऑर्डर जी आहे ती तुम्ही इथे प्लेस करू शकता. सो एक्झिक्यूट करायसाठी रिव्ह्यू सेल ऑर्डर जर आपण करतो तेव्हा परत एकदा आपल्याला इथे सी डी एस एलला जायला लागतं आणि सी डी एस एलला गेल्यानंतर परत एकदा आपण सी डी एस एलवर टी पिन एंटर करावा लागतो, कारण आपण जी टी टी ऑर्डर प्लेस करतो आहे. तो आपल्याकडे ऑलरेडी इथे हे आलेलं आहे टी पिन, तो आपण परत एकदा एंटर करूया. एंटर केल्यानंतर सगळ्या गोष्टी पुढच्या आपल्याला बघायला मिळतील. व्हेरीफाय करायचं आहे परत मोबाईलवर तुमचा एक ओ टी पी येणार आहे किंवा तुमच्या ह्याच्यावर ईमेल ॲड्रेसवर एक ओ टी पी येईल. सध्या आपण मोबाईलवर ओ टी पी आला आहे तो एंटर करूया. व्हेरीफाय, व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं ऑथोरायझेशन कम्प्लीट होतं. ऑथोरायझेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही मागे जाऊ शकता, सबमिट ऑर्डर करू शकता आणि इथे तुमची जी जी टी टी ऑर्डर आहे 25 क्वांटिटी सेलसाठी इथे लागलेली आहे. स्टॉप लॉस 70.15 तुमचं स्टॉक इथे जे काय आहे ते टार्गेट बाय किंवा जे ॲक्टिव्ह सेल आहे ते होऊन जाईल. थोडासा कन्फ्युजन आहे जी टी टीमध्ये इथे स्टॉप लॉस ऑर्डर लावताना, कारण 25 क्वांटिटी इथे मायनस दाखवते. आपल्याकडे ऑलरेडी 25 क्वांटिटी आहेत आणि इथे बायचा सिम्बॉल दाखवतोय, त्यामुळं एक्झॅक्टली मी पण कधी जी टी टी ऑर्डर सेलला लावलेली नाही आहे, पहिल्यांदाच इथे लावलेली आहे. त्यामुळं काय होतं ते मला बघायचं आहे, त्यामुळे मी ऑर्डर तशीच ठेवणार आहे आणि एक वर्षासाठी ही ऑर्डर व्हॅलिड असते. जर तुम्ही इथे बघितला तर डिटेलमध्ये गेलात तर तुमची ऑर्डर जी आहे ती 10 जुलै 2024 व्हॅलिड राहणार आहे. सेल डिलिव्हरी जी टी टी आपण ऑर्डर लावलेली आहे, 25 क्वांटिटी सेल करायसाठी लावलेली आहेत. 70.15 आपला स्टॉप लॉस असणार आहे, 69.80 टार्गेट. हे चुकीचं आहे थोडं, आपण इथे मॉडिफाय पण करू शकतो कारण टार्गेट आपल्याला जास्त लावायचं आहे. तर टार्गेट आपण इथे लावू शकतो 80 रुपयाचं, तर -14% दाखवतोय. थोडासा इश्यू आहे जी टी टी ऑर्डरबद्दल इथे, पण इथे तुम्हाला एंटर बिटवीन द व्हॅल्यू 0.25 to 99%. सो इथे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे आहे तेच आपण कंटिन्यू करणार आहोत. तर 69.8 होतं तर ते आपण इथे कंटिन्यू करू आणि प्राईस बिलोला इथे परत प्रॉब्लेम यायला लागला आहे, त्यामुळे कॅन्सल करूया. जी ऑर्डर लागलेली आहे ती तशीच आपण ठेवू शकतो. सो जी टी टी ऑर्डर जर लावायची असेल तर सेलमध्ये थोडासा अपस्टॉक्समध्ये थोडासा इश्यू आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की काय काय इश्यू येत आहेत ते. सो हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्ही डेली ऑर्डर लावून ठेवू शकता, रोज ती ऑर्डर चेंज करू शकता. कारण 3:30 जर ऑर्डर एक्झिक्यूट नाही झाली तर ती कॅन्सल होते. सो हा व्हिडिओ होता पूर्ण जी टी टी ऑर्डरबद्दल किंवा स्टॉप लॉस कसा लावायचा, स्टॉप लॉस ऑर्डर कशी लावायची याच्याबद्दल. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.